जेथे हिंदूंच्या हृदयात मुस्लिम आनंदाने राहतात, जेथे हिंदूंच्या हृदयात मुस्लिम आनंदाने राहतात आणि मुस्लिमांच्या दुःखात हिंदूंचे डोळे वाहतात. जातीयता धर्मांधता विषमतेचे नाव नाही, तसे स्त्रियांना समान कायद्याचे राज्य, असा माझा भारत देश जागतिक महासत्तेकडे वाटचाल करतो. नमस्कार, मी स्पर्धक क्रमांक 41. आजच्या आपल्या वक्तृत्व स्पर्धेचा माझा भाषणाचा विषय, खरंच भारताची वाटचाल महासत्तेकडे होत आहे का? तर मी म्हणेन होय. होय मित्रांनो, 2020 मध्ये भारताला जागतिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न आपले माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी पाहिले होते आणि त्याच दिशेने आपली वाटचाल करत भारताने कृषी, आरोग्य, उत्पादन, संरक्षण तसेच शिक्षण अशा क्षेत्रात प्रगती करून आपले पाऊल पुढे टाकत जागतिक महासत्तेकडे वाटचाल केली. एवढेच काय तर संपूर्ण जग कोरोना सारख्या महाभयंकर रोगाने त्रस्त असताना तो बरा व्हावा त्यासाठी लस म्हणजेच आपण त्याला वॅक्सिन म्हणतो ही आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी तयार करून आपल्या देशभरातच नाही तर संपूर्ण जगाला पुरविली आहे. मित्रांनो, एकेकाळी अमेरिकेच्या नासा या अंतराळ संस्थेचे व तेथील वैज्ञानिकांचे आपण कौतुक करत असे, पण आज त्याच तोडीची नाहीतर त्यावरूनही सरस आपली भारताची इस्रो ही संघटना असल्याचं आपणही जगाला दाखवून दिलेलं आहे. कारण मंगळ ग्रहावरच काय तर मागच्या 4 महिन्यांपूर्वी चंद्राच्या दक्षिण ग्रहावर आपली यान पाठवून इस्रोने आपली मोहीम जगाला प्राप्त करून दाखवून दिलेली आहे. मित्रांनो, आजपर्यंत आपण आपल्या सुरक्षेसाठी शस्त्र दुसऱ्या देशाकडून विकत घेऊन आयात करत असे, पण आता स्वतः शस्त्र तयार करून दुसऱ्या देशांना निर्यात करत आहोत. मित्रांनो, आपल्या भारताची वाटचाल महासत्तेकडे सुरू असल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या सुरक्षेसाठी जगात